Sunlit Mule. Sunlit Mule. जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. महाराष्ट्राच्या राजकारणाची गणित बदलणार. महाराष्ट्रातल्या राजकीय तज्ञांचे अंदाज चुकवणारा, राजकीय विश्लेषकांच्या नजरा आसमानाकडे जाणारा आज हा सोलापुरातला मेळावा, महाराष्ट्रातल्या राजकारणाची गणित बदलणारा हा मेळावा आहे. प्रकाश आंबेडकर उभे नाही, ते आपले बाप उभा आहे. बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला नसता, तर हा गोपीचंद पाडळकर सोलापुरात व्यासपीठावरती होऊन छकला नसता. बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस जर या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला नसता, तर हे महाराष्ट्रामध्ये जेवढे राजकर्ते झाले ते राजकर्ते जन्माला येऊन छकले नसते. माग वंचित आघाडीची निर्मिती कशासाठी आहे? माननीय प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी साहेबांनी जी वंचित बहुजन आघाडीची निर्मिती केलेली आहे, ती निर्मिती कशासाठी आहे मित्रांनो? अरे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या तत्वावरती वंचित आघाडीची निर्मिती आहे. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या माझ्या बहुजन समाजाला अपील करतोय, राज्यातल्या बहुजन समाजाला अपील करतोय, मग त्या मराठ्यांच्या पोरांना माझा हात जोडून सांगणार, अरे बाबा नो, वंचित आघाडीत या आणि नेते व्हायची संधी वंचित आघाडीमध्ये आहे. तुम्ही वंचित आघाडीमध्ये या. काय लोकांना वाटतं की बाळासाहेबांची वंचित आघाडी म्हणजे कुठल्या तरी विशिष्ट समाजाची वंचित आघाडी आहे? अरे नाही मित्रांनो, मराठा समाजाला बौद्ध सांबार कुंभार ढोर नावी साळी तेली कोष्टी वंजारी हक्कर धनगर सरगर रामोशी वडार बेडर मुसलमान लिंगायत परीट गरची डवरी माकडवाला वापरून घ्यायचं. अरे आता आमचा छेंडा असेल, दांडा आमचा असेल आणि नेता आमचा असेल, बरोबर ना? मग सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे. अरे ही निवडणूक माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधातली ही निवडणूक नाही, ही निवडणूक सिद्धेश्वर महाराजांच्या विरोधातली निवडणूक नाही. ते विषय आपल्यासाठी महत्वाचे नाहीत मित्रांनो. आपली निवडणूक गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाला सन्मान मिळवून देण्यासाठी ही निवडणूक आहे. गावगाड्यातल्या करपलेल्या चेहऱ्यावरती हास्य उमटवण्यासाठीची ही निवडणूक आहे. गावगाड्यातल्या माणसाला सरकारची योजना पोहोचवण्यासाठीची ही निवडणूक आहे. ही निवडणूक कुठल्या व्यक्तीच्या विरोधामधली निवडणूक नाही मित्रांनो, ही विचाराच्या विरोधातली निवडणूक आहे. म्हणून प्रकाश आंबेडकरांचं मी लाख लाख धन्यवाद देतो, तुम्हाला आभार मानतो. अरे आमच्या सारख्या अनेक लाखो तरुणांना बाबासाहेबांच्या वारसाला मतदान करण्याची संधी मिळते आहे. सोलापूरवाल्यांनो तुम्ही नसीबवान आहात, नसीबवान आहात तुम्ही. प्रकाशजी आंबेडकर इथं येऊन उभा राहिलेले आहेत. प्रकाशजी आंबेडकरांचा जर पराभव झाला
तर पुढच्या 70 वर्ष तुम्हाला कोणी तुमची माती उचलायची बाहेर आणणार नाही. प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला तर त्यांची चूल पेटायची बंद होत नाही, पण या महाराष्ट्रातली जी लोक डोळा लावून बसले की आता कोणतरी आपला नेता आलेला आहे आणि त्या नेत्याचा 2 ते 3 लाखाच्या फरकानं विजय करणं हे सोलापूरच्या कराल की नाही विजय, कराल की नाही विजय, हात वर करून सांगा. मी द्यावाला मित्रांना माझी विनंती आहे, सगळे हात मोठ बांधून सांगा. अरे ही निवडणूक आपल्या अस्मितेची निवडणूक आहे. ज्या लोकांनी आपल्याला आजपर्यंत वापरून घेतलं त्या लोकांना आता आपण वापरून घ्यायची वेळ आलेली आहे. ज्या लोकांनी आजपर्यंत आपल्याला मतासाठी वापर करून घेतला त्या लोकांनी आपल्याला मतदान करायचं आहे आणि त्या प्रस्थापित पार्ट्यांना मला सांगायचंय अरे आम्ही तुम्हाला मतदान केलंय, तुम्ही आता आम्हाला मतदान द्या. मी स्वतः सांगली मधून निवडणूक लढवतोय, 2 लाखाच्या फरकानं मी स्वतः निवडून येणार आहे. पाहत रहा सम्यक न्यूज लाइव. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा.